माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या गुन्ह्यांवरून ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हायकोर्टानं देशमुखांना जामीन मंजूर केलाय. त्यामुळे देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. नोव्हेंबर 2021 मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल देशमुखांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.